नमस्कार, शर्मिश खड़के कथा विभागीय कार्यालय उपसंपादक म्हणून गेल्या 6 वर्षा पासून काम करत आहे. इंडियन एनजीओ डॉट कॉम चे प्रतिनिधी सुनील महाले, सुनील महाले यांच्याशी आज भेट झाली. इंडियन एनजीओ डॉट कॉमच्या माहिती संदर्भात बोलताना मला वर्धेच्या सकाळ कार्यालया संदर्भात सांगावं वाटेल की गेली 7 ते 8 वर्ष वर्ध्यामध्ये विभागीय कार्यालय काम 2003 पासून काम करत आहे. 4 पानांचा मजकूर या ठिकाणी तयार करण्यात येतो. त्याचसोबत नागपूर उपविभागाची आणि पुणे कार्यालयाचे कार्य जुळलेलं आहे. साप टीव्हीचं देखील आणि अॅग्रोवर शेतकऱ्यांसाठी असलेलं पहिलं कृषी देणे, त्यासोबत मधुरांगण आणि अन्य उपक्रम देखील सकाळच्या वतीने राबविण्यात येतात. एक लोक मनाचा वेग घेणारं, लोकांमध्ये लोकांच्या समस्या मांडणारं, लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारं वृत्तपत्र सकाळात, त्याची विश्वसनीयता, त्याची निर्भीडता, निष्ठुरता ही लोकमानसात सर्वश्रुत आहे. सकाळच्या माध्यमातून काम करत असताना जिल्ह्याचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक या घटनांना या वृत्तांकन वार्तांकन करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी आहे. जास्तीत जास्त इथल्या जनसमस्यांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करतो. जिल्हा गांधी विनोबा राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या विचारांनी पावन झालेला आहे. या ठिकाणी शैक्षणिक बदल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल देखील आहे. इथे आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. त्याचसोबत औद्योगिक प्रगतीकडे गेल्या 2 वर्षात जिल्हा फार मोठ्या प्रमाणे मिहान कार्गो हब प्रकल्पामुळे प्रगती करत आहे. फार मोठ्या कंपनी थर्मो पॉवर लिमिटेड सारख्या, महालक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड सारख्या, त्याचप्रमाणे लँडको पॉवर मेटॅलिक कंपनी सारख्या कंपनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे रोजगाराची जी बेकारीची जी समस्या होती ती दूर होण्याचा एक प्रयत्न होत आहे. त्याचसोबत येथील धार्मिक आणि राजकीय चित्र देखील जनतेच्या साजेसा आणि पूरक असा आहे. 4 मतदारसंघ विधानसभेचे आणि 1 लोकसभेचा असा मतदारसंघ असून तिथून राज्यसभेचं प्रतिनिधित्व परंदाम आश्रमच्या निर्मला बेदी आणि निर्मला देशपांडे यांनी केलेलं आहे. त्यासोबत राहुल बजाज हे देखील वर्धेचेच आहेत. सध्या खासदार दत्तांमध्ये आहेत आणि विधान परिषदांच्या आपण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये या जिल्ह्याचं एकदा प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. शिक्षक आमदार रायगव्हाणे सुद्धा इथूनच निवडून गेलेले आहेत. त्यासोबत आकारमानाने जरी जिल्हा लहान असला तरी जवळपास 13 लाख लोकसंख्या या राष्ट्रीय जनगणनेच्या यावेळी झालेली आहे. महिलांचं प्रमाणही थोडं कमी जरी असलं तरी शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या हा जिल्हा प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सर, एक प्रश्न आहे की एपीजे अब्दुल कलाम असे म्हणले की भारताचा विकास व्हायचा असेल तर तरुणांच्या हाती राजकारण दिलं पाहिजे. तर ह्या वर्धा जिल्ह्यातील तरुण लोक, तुम्ही सकाळ पेपरचं काम करताय, तर तरुण लोकांची परिस्थिती काय सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये? तरुण आहेत राजकारणात, येत आहे नवीन प्रमाणात, परंतु राजकारणात तरुणांना विरोध होत असतो पंतप्रधानांकडून. त्याचं नाव राजकारण आहे. आणि राजकीय क्षेत्रात बोलण्याचं झालं तर या ठिकाणी मेघे देशमुख, राव शिंदे, काळे या पलीकडेच राजकारण जात नाही. काही अपवाद जर सोडले तर नवीन तरुणांना, नवीन लोकांना कोणती पार्टिसिपेशन मिळालेली नाही आहे. मक्तेदारी एका राजकीय मक्तेदारी घराण्याच्याही मोठ्या प्रमाणात आहे. कितीही प्रयत्न केले तरी तरुणांना संधी ही पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. राजकारणात देखील तरुणांचा उपयोग करून घेतला जातो. ते नवीन पक्ष असो, जुने पक्ष असो, तरुणांनी आपला मन, मेंदू, मनगट आणि मस्तिष्क यावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून आपल्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. कोणाची मागे न धावता जुन्या पद्धतीचे ते राजकारण आहे. आणि तसंही जुन्या पद्धतीचं राजकारण सुरू होतं. अलीकडे आता आज पक्षाच्या सदस्यपणाने उद्या पद घ्या, उद्या काहीतरी बना मोठं असं एक फॅड एक आलेला आहे. त्याच्यामुळं लेटेस्ट म्हणजे हरियत सारखं किंवा बिलकुल म्हणजे घट्टापट सापडतो, आज आत्ता सापडतो असं झालेलं आहे.
म्हणजे एटीएम कार्ड टाकल्यासारखं एखादी गोष्ट राजकारणात मिळेल वा तुरंत पैसे मिळाल्यासारखं हे चित्र देखील राजकारणासाठी लोकशाहीसाठी घातक आहे. त्याच्यामुळे त्याचं देखील चिंतन मनन राजकीय धुरीणांनी म्हणजे राजकीय मातब्बरांनी किंवा तज्ञांनी केलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा केलं पाहिजे. लक्ष टाकलं की वर्धा जिल्ह्यात काय वैशिष्ट्य तर फेमस काय लक्ष मी टाकलं वर्धा जिल्हा म्हणजे भूमी आहे त्याप्रमाणे इथला एक पदार्थ म्हणजे 50-60 वर्षापासून गोरसपासून एक पदार्थ आहे. त्या पदार्थासाठी इंदिरा गांधी नाही आवडायचं कुठलं पदार्थ गोरसपाक म्हणून त्याचं नाव आहे. गाईच्या शुद्ध दुधापासून आणि तुपापासून ते तयार केलं जातं. बिस्किट आहे ते एक प्रकार पण ते पौष्टिक आहे. त्याचं आजही विमानतळांवर त्याचं चेकिंग केलं जात नाही इतकं त्याला म्हणजे लोकमान्यता मिळालेली आहे. इतकं ते प्रसिद्ध आहे. 10 जनपदवर देखील ते याच्यापूर्वी इंदिरा गांधीसाठी अनेक जागेल देश विदेशात ते फक्त. सकाळ न्यूज पेपर उप संपादके खडके सर तुम्ही आज आमच्या indianindio.com ला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू सर. धन्यवाद.